हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण कृष्णासाठी हा ड्रेस उलनचा कसा करायचा ते पाहणार आहोत। हे पहा, गोकुळाष्टमी जवळ येत आहे, जो आपण पाळण्यामध्ये गोपाळ म्हणजेच कृष्णाला बसून हलवतो झुला किंवा पाळणा, तर त्याच्यासाठी हा ड्रेस केलेला आहे मी। ते उलनचा हाच ड्रेस तुम्ही तुमच्या मुलींच्या छोट्याशा डॉलसाठी सुद्धा यूज करू शकता। हे पहा, इथे मी माझ्या मुलीची डॉलला हा ड्रेस घालून दाखवणार आहे तुम्हाला, खूप छान दिसतो। दोन्ही प्रकारे उलनच्या या फ्रॉकचा वापर तुम्ही करू शकता, अगदी सुरेख आणि सुंदर असा। दिसायला पण आकर्षक आणि छान दिसते हा फ्रॉक। हे पहा, छोटीशी डॉल आहे, आपल्या घरातल्या लहान मुलींची खेळण्यातली अशा प्रकारे। हे पहा, अशा प्रकारे सुंदर आणि सुरेख अशी आपली डॉल तयार झालेली आहे। इथे मी तुम्हाला ट्राय करून दाखवले, तुम्ही दोन्ही प्रकारे या ड्रेसचा वापर करू शकता। पण त्या अगोदर आता गोकुळाष्टमी जवळ येत आहे, तर सर्वांना गोपाळ काल्याची किंवा पाळणा झुलवायची किंवा कृष्णासाठी ड्रेस तयार करायची तयारी चालू असते, तर इथे आपण आज त्याच्यासाठी ड्रेस तयार करणार आहोत। हे पहा, इथे दोन कलर घेतलेले आहेत मी, मॅजिक लुक करून घेतलेला आहे। मॅजिक लुकमध्ये तीन साकड्याचा एक खांब टाकायचा आहे। ह्या मॅजिक लुकमध्ये आपल्याला टोटल 20 खांब टाकून घ्यायचे आहेत, 20 किंवा 22 तुमच्या आवडीनुसार, लहान मोठी साईज तुम्ही नंतर करू शकता याची। पण इथे मी 22 टाकून घेते खांब। हे पहा, मॅजिक लुकमध्ये 22 खांब टाकलेले आहेत। 22 खांब टाकल्यामुळे ते पूर्ण पॅक झालं आहे, तर टोक ताणलं तरी ते ताणलं जात नाही आहे। इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे तिसऱ्या साखळीमध्ये, आणि स्लिप स्टिच करताना इथे आपल्याला दुसरा कलर जोडून घ्यायचा आहे। दोन्ही धागे आणून घ्यायचे आहेत जेणेकरून या साखळीतून धागा निघेल। पाणीला धागा कट करायचा आहे। पुढे आता इथे मी सुईवर वेढा घेऊन इथे खांब टाकायचे आहेत आपल्याला। खांबाच्या मधून सुईवर वेढा आणि वरती साखळीत खांब न घेता खांबाच्या मधून खांब घ्यायचे आहेत, आणि प्रत्येक खांबामध्ये आपल्याला इथे दोन खांब टाकायचे आहेत। हा अगोदरचा धागा कट करून घेऊया आणि तो पुढे खांबाच्या मध्ये हेड करत जायचा आहे आपल्याला। प्रत्येक खांबामध्ये दोन खांब याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। हा राऊंड इथे पूर्ण करून घेतलेला आहे। इथे तिसऱ्या साखळीमध्ये, सॉरी, पहिला जो आपण खांब घेतला होता त्याच्यामध्ये स्लिप स्टिच केलेले, परत सुईवर वेढा घेऊन खाली आपल्याला खांबाच्या मधूनच खांब घ्यायचे आहेत पूर्ण टोटल राऊंड मध्ये। अशा प्रकारे हा पण राऊंड पूर्ण करून घेऊया। हे दोन राऊंड आणि वरचा एक तीन राऊंड पूर्ण झालेले आहे, तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचे। तर आता तुम्हाला यापेक्षा आणखी मोठा करायचं असेल, तुमच्या घरात मूर्ती कशी आहे त्याच्यानुसार जर ॲडजस्ट करायचं असेल तर आणखी राऊंड वाढवू शकता। पण इथे मी आता हा शेवटचा राऊंड घेत आहे। इथे हाफ क्रोशा करत जायचं आहे निळ्या धाग्याने, फक्त बॉर्डर केल्यासारखं। तर त्यासाठी धागा जोडून पहिले दोन साखळीचा एक खांब केलेला आहे, आणि इथे आता पूर्ण प्रत्येक खांबाच्या मधून हाफ क्रोशा विणत जायचं आहे। बॉर्डर खूप छान आणि सुंदर दिसते। अशा प्रकारे आपला पूर्ण झालेला आहे खाल्ला भाग। तर याचा वरचा भाग तयार करायचा आहे ड्रेसचा। या तो कसा करायचा पाहूया।
इथे खांबाच्या मधून आपल्याला वरती गुलाबी कलर जोडून घ्यायचा आहे। तीन साखळ्याचा पहिला खांब आणि पूर्ण प्रत्येक खांबाच्या मधून खांब घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायचे आहे राउंड। हा एक झाला, याच्यावर आणखी एक राउंड घ्यायचा आहे आपल्याला। तर तीन साखळीचा एक खांब आणि पुढचा जो शेवट वरचा राउंड आहे दुसरा, तो वरचा साखळीतून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, वरच्या साखळीतून घ्यायचा आहे हा राउंड, खांबावर खांब प्रत्येक। हे दोन राउंड वर तयार झालेले आहेत। तर वरती पण आपण बॉर्डरसाठी परत एकदा दुसरा कलर घेतलेला आहे। तर इथे पण आपल्याला हाफ क्रोशा करतच जायचं आहे। हाफ क्रोशा करताना इथे आम्ही सुरुवातीला सिंगल खांब टाकलेला आहे, पुन्हा नंतर पूर्ण राउंड दोनाचा एक करत हाफ क्रोशा विणलेला आहे बॉर्डर तयार करण्यासाठी। हे पाय अशा प्रकारे हा धागा कट करायचा आणि पूर्ण गोल राउंडमध्ये हाफ क्रोशा या पद्धतीने विणून घेतलेला आहे मी इथे। तर आता वरच्या बाजूला इथे सात साखळ्या टाकून पुढच्या बाजूला जोडून घ्यायचे आहेत। इथे वरची बाही तयार करायची आहे। आणि परत आपल्याला साखळ्या टाकत पुढे जायचं आहे, सॉरी याच्यावर खांब टाकत साखळ्यावर खांब टाकत जायचं आहे। तर पहिल्यांदा दोन हाफ क्रोशा, पुन्हा दोन हाफ डबल क्रोशा आणि मध्ये दोन मोठे खांब टाकायचे। सुईवर दोन वेळा दोन धागे काढून आणि पुन्हा इकडे आपल्याला हाफ डबल क्रोशा, दोन हाफ क्रोशे, अशा पद्धतीनेच आपल्याला पुढच्या साईडला पण एक करून घ्यायचे आहे। तर इथे स्लिप स्टिच करत जायचं आहे पुढच्या बाजूला। दोन खांबावरून स्लिप स्टिच करून तिसऱ्यामध्ये आपण परत साखळी टाकणार आहोत। सात साखळ्या आणि पुढच्या बाजूला जोडून घ्यायच्या आहेत। तिकडे लेफ्ट सारखे दोन हाफ क्रोशा, दोन हाफ डबल क्रोशा आणि दोन सुईवरचे मोठे खांब घ्यायचे। दोन दोन वेळा दोन धागे काढायचे आणि पुन्हा दोन हाफ डबल क्रोशा। आणि दोन हाफ क्रोशा अशा प्रकारे हा आपला ड्रेस तयार झालेला आहे कृष्णासाठी, कन्हैयासाठी। हे दोन बाह्या तयार झालेल्या आहेत दोन्हीकडल्या। हे उरलेले धागे कट करून घेऊया किंवा हाईड करून घेऊया। अशा प्रकारे हा फ्रॉक सुंदर आणि सुरेख आपला तयार झालेला आहे। तर हा आपण 2-in-1 म्हणून वापरू शकतो, आपल्या घरातील लहान मुलींच्या डॉलसाठी सुद्धा वापरू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या आता गोकुळाष्टमी येत आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील कृष्णाच्या मूर्तीला घालून हा पाळण्यामध्ये झुलवण्यासाठी सुद्धा ठेवू शकता। अशा प्रकारे गोपाळकालेला आहे, गोकुळाष्टमीला हे गोकुळाष्टमी स्पेशल कृष्णासाठी ड्रेस तयार केलेला आहे आपण। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। हे पहा, इथे दोन कलरमध्ये दोन ड्रेस करून झालेले आहेत माझे। तुम्हाला ज्या तुमच्या आवडीचे कलर वापरून घेऊन तुम्ही अशा प्रकारचे ड्रेस तयार करून गोकुळाष्टमीसाठी कृष्णाला ड्रेस तयार करू शकता।
हा जर वीडियो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. त्याचबरोबर पुढील वीडियो पाहायला विसरू नका. धन्यवाद.